फलंदाजाचं पारितोषिक देतील आमचे सन्माननीय मान्यवर हर्षलजी ठाकूर साहेब आणि तेजाजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी आणि या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरलाय। पुन्हा एकदा मीत इलेवन श्री गणेश मोह संघाचा सूर्या मस्कर ज्यांना पांच मैच मध्ये 41 चेंडूंचा सामना करत 78 धावा कुठल्या आणि या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी खऱ्या अर्थाने मोह संघाची रन मशीन सूर्या मस्कर ठरलाय या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज। सूर्या भरपूर चांगला खेल तुमच्या माध्यमातून झालाय, खऱ्या अर्थाने जबरदस्त खेल त्यांच्या माध्यमातून झाला। त्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो मीत इलेवन श्री गणेश महासंघ नशीबशेट भोईर यांच्या माध्यमातून पॅक केलेला संघ आणि त्या संघाला मी विनंती करतो आणि त्या संघाचे पॅकर सर्वांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो श्री गणेश महासंघ ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो आमचे सन्माननीय मान्यवर मनीषजी म्हात्रे साहेब आणि राजजी मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा मानकरी मीत इलेवन श्री गणेश महासंघ ठरलाय। तर सर्वांना आमची विनंती आहे या पण व्यासपीठावरती सन्माननीय नशीबशेट भोईर साहेब आणि सर्व मीत इलेवन श्री गणेश महासंघाचे खेळाडू या सर्वांनी धर्मवीर चषक 2024 चा तृतीय क्रमांकाचा मानकरी मीत इलेवन श्री गणेश महासंघ ठरला आहे या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा मानकरी ज्यांचे पॅकर खऱ्या अर्थाने नशीबशेट भोईर आपल्याला पाहायला मिळतात। काल उसारली नाईट मध्ये नेरे संघ त्यांच्याच माध्यमातून पॅक केला गेला होता आणि तो संघ देखील त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होत असताना आम्ही पाहिला आणि आज खऱ्या अर्थाने जस्कारच्या स्पर्धेमध्ये त्यांनी पॅक केलेला श्री गणेश महासंघ आपल्याला पाहायला मिळतोय तृतीय क्रमांकाचा मानकरी। थँक्यू। त्यानंतर या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय तो भूषण स्पोर्ट केगाव संघ। मी पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो सन्माननीय रणजितजी पाटील साहेब आणि किशोरजी म्हात्रे साहेब आपले शुभ असते या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे। मी विनंती करतो भूषण स्पोर्ट केगाव संघाच्या पूर्ण टीमला आणि त्यांचे पुरस्कर्ते असतील त्यांना की खऱ्या अर्थाने ट्रॉफी घेण्यासाठी आपण यायचं आहे। भरपूर चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील झालाय परंतु शेवटच्या क्षणी हार पत्करावी राहिली क्रिकेटमध्ये। आणि नक्कीच या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय तो केगाव संघ। नक्कीच सर्व खेळाडू आपण पाहतोय मंचावरती ट्रॉफी घेत असताना सर्वांचं खऱ्या अर्थानं स्वागत करतो। भरपूर चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला। थँक्यू थँक्यू डीजे मास्टर। त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण मॅन ऑफ द सिरीजच्या पारितोषिकाकडे बोलणार आहोत। मी विनंती करतो सन्माननीय नवीन शेट हलदनकर साहेबांना त्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची
बायसिकल मिळाली आहे आणि या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने 6 मॅच मध्ये 35 चेंडूंचा सामना करत 73 धावा बनवल्या आणि नक्कीच टोटल 7 विकेट ज्यांना आपल्या नावावरती केल्या तो भूषण स्पोर्ट केगाव संघाचा प्रफुल्ल ठाकूर ठरला या स्पर्धेमधील मालिका वीराचा मानकरी। मी विनंती करतो प्रफुल्ल ठाकूर यांना आपण यायचंय, मी पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो। युवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हर्षल जी ठाकूर यांना आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द सीरीज ची बायसिकल खऱ्या अर्थाने प्रफुल्ल ठाकूर या खेळाडूला द्यायचा। अतिशय जबरदस्त खेल ऑलराउंडर परफॉर्मन्स ज्यांच्या माध्यमातून राहिला, टोटल 108 पॉइंट।